एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षात मेगा भरती सुरू आहे आणि यानंतर आता तुतारीवर लढण्यासाठी 1600 इच्छुकांचे अर्ज आलेत. विदर्भातून सुद्धा लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत, तर एकट्या नाशिक मधूनच 68 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सध्या समोर येते. तर या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक काही वेळापूर्वीच पार पडलेली आहे. पुण्यामध्ये हे सर्व इच्छुक उमेदवार दाखल झालेले होते आणि शरद पवार यांनी या संदर्भातल्या मुलाखती स्वतः घेतलेल्या होत्या. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षामध्ये मेगा भरती सुरू आहे आणि त्यानंतर आता तुतारीवर लढण्यासाठी तब्बल 1600 इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. यामधून आता कुणाची निवड केली जाणार, कुणाची उमेदवारी जाहीर केली जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. विदर्भातूनही लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. सागर आव्हाड आपल्याला अधिकची माहिती देत आहे. सागर, आपण पाहतोय इच्छुकांची इथे भाऊगर्दी होतीये, अनेक जण आता तुतारीवर लढण्यासाठी इच्छुक आहेत, एकंदरीत काय अपडेट्स? नक्कीच, शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे 1652 अर्ज आतापर्यंत महाराष्ट्रामधून दाखल झालेले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त अर्ज देवळाली मतदारसंघातून आहेत, 68 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तुतारीकडे येणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आज आणि काल मुलाखती, आज विदर्भातल्या 12 जिल्ह्यांच्या मुलाखती सध्या पवारांकडे सुरू आहेत. काल विदर्भात आणि मराठवाड्यातील काही लोक जे आहेत ते मुलाखतीसाठी आलेले होते आणि उद्या कोकण आणि मुंबईच्या मुलाखती ज्या आहेत त्या उद्या आणि परवा मुंबईमध्ये होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादीकडे येताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित निश्चित, आणि त्यामुळे उद्या सुद्धा या संदर्भातली महत्वाची बैठक होणार आहे. एकंदरीतच कुणाच्या नावावर मात्र शिक्कामोर्तब होईल हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद सागर सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.